इंग्लिश टायपिंग कोर्स डेटा एंट्री, याच्यामध्ये तुम्हाला ओळींना लेसन दिलेले आहेत. विद्यार्थ्यांना एक एक लेसन द्यायचं आहे आणि हे लेसन्स विद्यार्थी करतील. त्यामध्ये त्यांना आपण स्पेस दिलेली आहे प्रॅक्टिस करण्यासाठी. इथं ओळींना लेसन दिलेले आहेत, 34 सेशनमध्ये दिलेलं आहे, किंवा क्या स्वरूपामध्ये शब्द लिहायचे आहेत, तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे घटक तिथं दिलेले आहेत. त्याच्यानंतर 40 सेशनच्या पुढे इथं दिलेलं आहे की एम पी एस सीचं लॉग इन करावं आणि लॉग इनची टेस्ट द्याने करून, कारण फायनली एक्झामिनेशन जर का एम पी एस सीचं देणार असेल तर त्याचं स्पीड मेंटेन राहतो का हे चेक करता येईल. तर पहिले लेसन आपल्या ट्युटरमधून शिकवावेत आणि त्याच्यानंतर 41 नंतर जोपर्यंत त्याला 30 स्पीड मिळत नाही किंवा 32-33 पर्यंत स्पीड जात नाही तोपर्यंत त्यांना एम पी एस सीच्या लॉग इनमधून टेस्ट देता येऊ शकते. या स्वरूपात हे फॉर्मॅट तयार केलेलं आहे. जेव्हा विद्यार्थ्याचा स्पीड 30 पेक्षा अधिक असेल तेव्हा तो फायनल एक्झामला बसेल. आता हे झालं इंग्लिशचं, कारण इंग्लिशबद्दल तुम्हाला जास्त माहिती नको आहे म्हणून मी थोडक्यात सांगतो. आता आपण मराठीकडे वळूया. तर मराठी इथं मी कृती लिहिलेली आहे. कृती याचा अर्थ असा की टाईपरायटर जे मशीन होतं तो जो फॉन्ट आहे तो, तिथं मी दाखवतो मला कीबोर्डचा लेआउट. हा जो कीबोर्डचा लेआउट आहे त्याला मी कृती नाव दिलेलं आहे, कारण एक्झाम या कृती फॉन्टवरती होते. तुम्ही कदाचित त्यांना योगेश, विशाल, अक्षय अशी वेगवेगळ्या नावांनी ओळखत असाल. कुठलाही फॉन्ट असेल तर त्या फॉन्टला आपण कृती फॉन्ट कीबोर्ड लेआउट असं म्हणतो. तर असं का म्हणतो, कारण इथं डी या ठिकाणी के आहे, क आहे, हे लक्षात ठेवा. इथं बघा याची ठेवण अशी आहे, हा लेआउट तुम्ही लक्षात ठेवा फक्त. फॉन्टचं नाव कोणतंही असलं तरीही चालणार आहे. मग आता हा लेसन चालवायचा कसा, तर मी इथं लेसन नंबर 1 ओपन केला की इथं दिसेल तुम्हाला कीबोर्डमध्ये टंकलेखामध्ये जी पद्धती होती ती इथे दिलेली आहे. गव्हर्नमेंटचा जो लेआउट आहे, गव्हर्नमेंटची परीक्षा आहे, तेच लेसन इथे दिलेले आहेत. इथं टायपिंग करण्यासाठी स्पेस दिलेली आहे. आता इथं टायपिंग करण्यासाठी साहजिकच मला तो लेआउट ओपन करायला लागेल, म्हणून मी आय एस एम मध्ये जाऊन इथं टाईपरायटर कस्टम निवडतो, इथं रेमिंग्टन मराठी निवडतो आणि ओके करतो. आता इथं मला हे अक्षर लिहिता येणार आहेत. मी इथं लेसन करून दाखवण्यापेक्षा तुम्हाला इथं क आणि मात्रा के, क आणि मात्रा के, क आणि मात्रा के यासोबत लेसन आपल्याला टाईप करता येणार आहेत. कीबोर्ड तोच राहणार आहे, फक्त लेआउट बदलणार आहे. तर या स्वरूपात इथं सुद्धा सगळे लेसन दिलेले आहेत. काही ऑड लेटर्स असतील तर त्यांच्याकरता कुठले कॉम्बिनेशन आहेत ते सुद्धा ते दिलेले आहेत. तर सगळे लेसन्स जेव्हा पूर्ण होतील, खूप जास्त लेसन नाही, फक्त 13 लेसन आहेत. 13 लेसन झाले की पुन्हा एकदा पहिल्यापासून करायचं असतं. हीच टाईप रायटिंगची पद्धती आहे. गव्हर्नमेंट एक्झामिनेशनसाठी हीच टायपिंगची मेथड लागते. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे युनिकोड. युनिकोड मराठीमध्ये आपल्याला एम के सीची जी परीक्षा असते ती युनिकोड मराठीमध्ये असते. तर त्याचा लेआउट थोडा वेगळा आहे. त्याचा लेआउट कसा आहे तर यासोबत तो लेआउट असणार आहे. इथं दिसेल बघा, इथं क आहे, केच्या ठिकाणी क, इथं क ख ग घ या प्रमाणे दिलेलं आहे आणि डाव्या हातामध्ये कानामात्यामध्ये 12 खडी दिलेली आहे. तर याचे लेसन कसे लिहायचे, त्यासाठी तुम्हाला साहजिकच तिथं स्पेस दिलेली असते. इथं तुम्हाला जावं लागेल आणि आय एस एम जो आहे तो आपल्याला आता युनिकोड करावा लागेल. युनिकोड म्हणजे काय, त्याला इनस्क्रिप्ट असं म्हणतात. तुम्ही त्याला मंगल फॉन्ट म्हणा, कारण मंगल फॉन्ट हा शेवटी कुर्तीमध्ये पण लिहिता येतो आणि विशेष म्हणजे त्याला आपण इनस्क्रिप्टमध्ये पण युनिकोडमध्ये पण लिहू शकतो. तर इथं आपण काय निवडणार आहोत, कीबोर्ड लेआउट निवडणार. इथं इनस्क्रिप्ट मी निवडलं आणि त्याला इनस्क्रिप्ट केल्यानंतर इथं मला इथं दिसेल बघा, मला क कुठं आहे तर इथं आहे. इथं मी क लिहिलं. या सोबतमध्ये क लिहिता येईल. त्या मला वेलंटी द्यायची असेल तर मला एफ दाबायचं आहे, ती वेलंटी झाली. आता मी युनिकोड कीबोर्ड लेआउट घेतलेला आहे. अशा प्रकारे फक्त लेआउट बदलायचं आहे. विद्यार्थ्यांना कोणती तरी एकच गोष्ट आपण शिकवणार आहोत, कृती आणि युनिकोड एकत्र शिकवायचं नाही आहे. त्यांना कोणत्या एक्झामला बसायचं आहे, त्या एक्झाम प्रमाणे किंवा त्यांची काय गरज आहे याप्रमाणे आपण त्यांना तो कोर्स अलाउड करू शकतो. एवढं नक्की की कृतीपेक्षा युनिकोड हा कोर्स अतिशय जास्त वेगाने लवकर कम्प्लीट होतो. तर असे हे लेसन आहेत. जिथं जिथं आपण आशादीपचा बॅनर टाकलेला आहे इथं तुमच्या सेंटरचा बॅनर टाकून दिला जाईल. जेव्हा तुम्ही लेसन नंबर 7 ओपन कराल तर 7 नंबर लेसन ओपन झाला, या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं असतं की काय करायचं आहे नेमकं, आणि अशा प्रकारचे लेसन ते असतात आणि विद्यार्थ्यांनी तिथं टायपिंग करत जायचं असतं. तर इथं तुमचं ब्रँडिंग केलं जाईल. अगदी युनिकोडला सुद्धा आणि इंग्लिशला सुद्धा तीनही एकत्र तुम्हाला, म्हणजे दोन मराठी असणार आहेत, कुर्ती आणि मंगल.
आता प्रश्न हा येतो की विद्यार्थ्यांना कुठला अलाउड करणार आहोत. विद्यार्थ्यांना आपण चॉईस द्यायचा आहे, जो त्यांना हवा आहे तो त्यांना घेऊ द्या. कारण विद्यार्थ्यांना जर माहिती नसेल तर तुम्ही गाईड करा, पण जे ते ऑलरेडी माहिती घेऊन आले असतील तर तुम्ही त्यांना फक्त सांगू शकता की आमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. मग विद्यार्थी सांगतात आम्हाला कृतीमधूनच पाहिजे. कृती मागितलं तरी आपण त्यांना आय एस एम देणार आहोत, आणि त्यांनी युनिकोड मागितलं तरी आय एस एम देणार आहोत. आणि आय एस एम ही फक्त काय आहे, प्लॅटफॉर्म आहे. आय एस एमच्या आधारे आपल्याला फॉन्ट चेंज करता येतात. आता प्रश्न राहतो की सर्टिफिकेटचं काय. तर आपल्याकडे जर जी सी सी टी बी सी असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे, पण नसेल तर काय, मग व्यवसाय करणार नाही का आपण. तर आमच्याकडे सुद्धा जी सी सी टी बी सी आहे. तर जी सी सी टी बी सी सह किंवा त्याच्याशिवाय सुद्धा आम्ही टायपिंगचे ॲडमिशन घेतो, ज्याला आपण डेटा एंट्री असं म्हणतो. आणि बऱ्याचदा माझ्याकडे जी सी सी टी बी सीच्या ॲडमिशनच्या काउंटपेक्षा डबल किंवा कधी कधी ट्रिपल काउंट जो असतो तो रेग्युलर टायपिंगचा असतो. मग रेग्युलर टायपिंग सुद्धा मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे, खूप लोक येतात आणि तो कोर्स करायचा प्रयत्न करतात. मग आमच्याकडे तर आसपास सी आर पी एफ कॅम्प आहे, तिथून लोक आमच्याकडे शिकायला येतात, पोलीसमधून आमच्याकडे शिकायला येतात. एवढंच काय तर पंचायत समितीमध्ये सुद्धा बरीच लोकांशी काम करतायत जे आमच्याकडे त्यांनी टायपिंगचा कोर्स केलेला आहे. या व्यतिरिक्त इथं आसपास कोर्ट आहेत, तर कोर्टात जॉब करण्यासाठी कदाचित तुम्हाला जी सी टी बी सी लागेल. परंतु कोर्टाबाहेर जी लोक काम करतात, म्हणजे लॉयरचे जे असिस्टंट असतात किंवा वकील लोक असतात, हे सगळं रेग्युलर टायपिंग कोर्स करतात, जो आपण आता शिकवायचा प्रयत्न करतो, ज्याला आपण मास्टरिंग असं म्हणतो आहे. या व्यतिरिक्त हायकोर्टचे एक्झामिनेशन असेल, एस एस सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन, एल डी सी असेल, लोअर डिव्हिजन क्लर्क त्याला म्हणतात, सी आर पी एफ, पोस्ट, रेल्वेज, बँका, यासारख्या परीक्षांना एम के एस एलचं सर्टिफिकेट डेफिनेटली चालतं. कारण त्या ठिकाणी तुम्हाला स्पीड जो असतो तो 35चा स्पीड नॉर्मली गृहीत धरला जातो आणि टायपिंगची टेस्ट घेतली जाते. त्याशिवाय तिथं तुम्हाला जॉब मिळत नाही. थोडक्यात काय, अशा ठिकाणी जेव्हा परीक्षा होतात त्या ठिकाणी सर्टिफिकेटचं महत्त्व नसून स्किलचं महत्त्व असतं. आणि परीक्षा घेताना जेव्हा ते ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स घेतात, तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बरोबर टायपिंगची टेस्ट ही स्वतंत्रपणे घेतात. मग असे विद्यार्थी तुमच्याकडे येत असतील आणि म्हणत असतील की आम्हाला फक्त सराव करायचा आहे, कारण आमची आता लवकरच टेस्ट होणार आहे, मला परीक्षेला जायचं आहे, तर हे विद्यार्थी आहेत ज्यांना मास्टरिंग कोर्स डेफिनेटली चालतो आणि इथून तुम्हाला चांगला पैसा कमवता येईल. मार्केटमध्ये टायपिंगसाठी भरपूर जॉब्स अवेलेबल आहेत, त्याची मी थोडक्यात छोटीशी लिस्ट लिहिलेली आहे. उदाहरणार्थ टायपिस्ट किंवा वर्ड प्रोसेसर्स, त्याच्यानंतर ट्रान्सक्रिप्शनिस्ट, लीगल ट्रान्सक्रायबर, डेटा एंट्री स्पेशलिस्ट, क्लोज कॅप्शनिंग किंवा सब टायटलिंग टायपिंग जॉब, कोर्ट रिपोर्टर, जर्नलिस्ट, रायटर, सेक्रेटरी, पर्सनल असिस्टंट, व्हर्च्युअल असिस्टंट, ट्रान्सलेटर, वेब डिझायनर, डेव्हलपर, चॅट एजंट, एवढंच काय तर प्रोग्रॅमरसुद्धा टायपिंगचा कोर्स करू शकतात. आता एवढंच किंवा प्रोग्रामरला इंग्लिश टायपिंगची गरज असते आणि ऑनलाईन टायपिंगचे ट्युटर्स अवेलेबल होतात, पण मराठी टायपिंगसाठी मात्र सर्व लोक आपल्यासारख्या सेंटरवरतीच अवलंबून असतात. विद्यार्थी जेव्हा तुमच्याकडे येईल तो जर का महाराष्ट्र शासनातील काही लेखनिक पदं, ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद किंवा एम पी एस सी क्लर्क आणि सरळ भरती प्रक्रियासाठी अप्लाय करणार असेल, तर त्याच्या डोक्यामध्ये क्लिअरली असतं जी सी सी टी बी सी. तर तुम्ही त्यांना मग फक्त जी सी सी टी बी सीच ऑफर करा, आणि तुमच्याकडे नसेल तर स्पष्ट सांगा की आमच्याकडे ते जी सी टी बी सी टायपिंग नाही आहे. पण जर विद्यार्थी कन्फ्यूज असेल, विद्यार्थ्यालाच माहिती नसेल हे सर्टिफिकेट चालतं का ते सर्टिफिकेट चालतं का, तर सरळ त्याला एम के सेलच्या सर्टिफिकेटचा सॅम्पल कॉपी द्यावी आणि सांगावं की जिथं तुम्ही ट्राय करणार आहात तिथं तुम्ही हे सर्टिफिकेट दाखवा, चालतं का नाही चालतं हे आम्ही खात्रीने सांगू शकत नाही. कारण कुठे काय चालेल हे सांगता येणार नाही, कारण बँकामध्ये काही ठिकाणी सर्टिफिकेट स्वीकारलं जातं तर काही ठिकाणी बँकेमध्ये सर्टिफिकेट मागतच नाहीत, डायरेक्टली टेस्ट घेतली जाते. हां, परंतु शासनातील, महाराष्ट्र शासनातील अनेक पदांना जी सी सी टी बी सी कंपल्सरी आहे, त्यामुळे तिथं आपण त्यांना फसवणूक करायची नाही आपल्याला. परंतु आपल्याकडे ऑप्शन्स काय आहेत हे त्यांना आपण नक्कीच दाखवू शकतो. आता राहिला शेवटचा प्रश्न, दोन्हीतला फरक तुम्हाला क्लिअरली सांगता आला पाहिजे, लोकांसमोर तुम्ही ऑप्शन ठेवा. जी सी सी टी बी सीचा कालावधी किमान 6 महिने असतो, तर मास्टरिंग टायपिंगचा कालावधी हा 1.5 महिने असतो. जी सी सी टी बी सीची फी जी असते ती 4,700 असते एका कोर्ससाठी, मास्टरिंगची फी फक्त 2,500 रुपये असते. तर ही फी तुम्ही कमी असतो करू शकता. जी सी टी बी सीमध्ये मराठी 30, इंग्लिश 30 आणि 40 या 3 परीक्षा किमान द्याव्या लागतात. झालं शक्य तर मराठी 40-सुद्धा परीक्षा द्यावी लागते, किंवा काही लोक पुढे जाऊन लघुलेखन त्याला शॉर्ट हँड म्हणतात या परीक्षा पण देतात. मग जी सी टी बी सी हा एक दीर्घकालीन चालणारा कोर्स आहे. परंतु मास्टरिंग टायपिंगमध्ये आवश्यकतेनुसार तुम्हाला जो कोर्स पाहिजे त्याची निवड तुम्हाला करता येते. टायपिंगचे सॉफ्टवेअरबद्दल थोडं बोलूया.
टायपिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये शास्त्रोक्त सराव कसा करावा हे घटक त्यात घेऊन त्यात लेसन वाईज वेग वाढत जाईल अशी मांडणी केलेली आहे. आपल्या सॉफ्टवेअरमुळं टायपिंगचा वेग तर वाढतोच वाढतो. एका पी सीवर सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर नेटवर्कमधील सर्व पी सीमधून वापरता येऊ शकतं. ब्राउझरमधून वापरतो, लॅनमध्ये वापरतो. सेंटरच्या ब्रँडिंगसह तुम्हाला लाईफ टाईम लायसन्स आम्ही अलाव करतोय. एकदाच तुम्हाला सॉफ्टवेअर खरेदीसाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि टायपिंगचा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. तर हा आहे टायपिंग कोर्सचा डेमो. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरला कॉल करून विचारू शकता. धन्यवाद.